मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। दिवसा गणित टी ई टी परीक्षेमधील एक एक घोटाळा समोर येतच आहे। जे उमेदवार अंतरिम उत्तर तालिकेनुसार उत्तीर्ण होणार आहेत त्यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे, कारण त्यांनी मेहनतसुद्धा तशीच घेतलेली आहे आणि टी ई टी उत्तीर्ण होणे हे सोपं कामसुद्धा नाही। म्हणूनच लाखो रुपये दिले जातात टी ई टी उत्तीर्ण करून देण्यासाठी, यात मात्र सामान्यांचे मरण होते। टी ई टी पुन्हा देऊ पण हे भ्रष्ट अधिकारी नकोच प्रशासनामध्ये असा निश्चय परीक्षार्थींनी केलेला आहे, त्यामुळे टी ई टी पुन्हा घेण्याची मागणी केली जात आहे। युवाशाही संघटनेने श्री दत्तात्रय जगताप यांना निवेदन दिलेले आहे, ज्याचा विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षेतील गोंधळ लक्षात घेऊन पूर्वीची परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने घेण्यात यावी। दिनांक 17/12/2021 दिलेलं हे निवेदन, ज्याचा आशय आहे महोदय वरील उपरोक्त विषयांवर आपणास निवेदन सादर करण्यात येते की दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टीचे आयोजन करण्यात आले होते। राज्यात सद्यस्थितीत आरोग्य पदभरती म्हाडा पदभरतीचा पेपर फुटीचे प्रमाण वाढून प्रचंड गोंधळ उडालेला आहे। याच धर्तीवर टी ई टी संदर्भातही मागील काही दिवसात खूप मोठ्या चर्चांना उधाण आले होते। याची दक्षता घेत आम्ही परीक्षा परिषद व संबंधित परीक्षार्थी यात विश्वासार्हता कायम राहावी व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता असल्याची खात्री करण्यासाठी यामध्ये क्रमांक 1 परीक्षा परिषदेने अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध केली होती, त्यामध्ये संभ्रमावस्था होती म्हणून त्यात सुधारणा करून नव्याने पुन्हा प्रकाशित करण्याची विनंती केली होती। त्यानंतर टी ई टीचा निकाल हा दरवर्षीप्रमाणे उमेदवार लॉग इन न करता तो सार्वजनिक यादी पद्धतीने गुणाच्या पुढे OMR शीटसह प्रसिद्ध करण्यात यावा, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे केली होती। पण तीच अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही व त्याच दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे दिनांक 16 डिसेंबरला शेवटी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी संदर्भातही संशयास्पद धागेदोरे सापडले, त्यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या उमेदवारावर एक प्रकारे अन्याय झालेला आहे। एकीकडे वशिलबाजीने आर्थिक देवाणघेवाण करून पात्र होत असतील तर शिक्षणासारखं पवित्र क्षेत्रसुद्धा अपवित्र झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी रद्द करून पुन्हा ती परीक्षा नव्याने घेण्यात यावी ही नम्र विनंती। ज्यांचा पायाच मुळात अनैतिकतेच्या आधारावर उभा आहे ते काय घडवणार विद्यार्थी आणि भारताचं भवितव्य? म्हटलं जाते की भारताचं भवितव्य शाळेतील वर्ग खोल्यात आकार घेत असते, पण असे गैरमार्गाने शिक्षक झालेल्यांचे विद्यार्थ्यांचं काय भवितव्य असेल हा विचारच न केलेला बरा। मित्रांनो आपल्याला सुद्धा या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद।